नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मराठीमध्ये हृदय हा शब्द टाईप कसा करायचा. तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला हृदय हा मराठी शब्द सहजपणे टाईप करता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बघूया मित्रांनो पुढील व्हिडिओ. यासाठी आपण MS वर्ड ओपन करूया. बघा, या ठिकाणी हा शब्द मी अगोदर टाईप केलेला आहे. आपले एक सबस्क्रायबर आहे तर त्यांनी कॉमेंट्समध्ये टाकलं होतं की सर हृदय हा शब्द कसा टाईप करायचा. तर मित्रांनो, हा शब्द टाईप करत असताना बऱ्याच जणांना अडचणी येतात, परंतु हा शब्द टाईप करणे अतिशय सोपं आहे. तर बघूया आपण. आता आपल्याला अगोदर ह टाईप करून घ्यायचं आहे. ह टाईप करण्यासाठी कीबोर्डवरील जीचं बटन प्रेस करायचं आहे आपल्याला. ते प्रेस केल्यानंतर कीबोर्डवरील प्लसचं बटन प्रेस करायचंय, म्हणजे ह ला या ठिकाणी ह्रू झालेला आपल्याला दिसून येईल. आणि त्यानंतर द आणि य म्हणजे हृदय हा शब्द या ठिकाणी टाईप होईल. बघा, परत सांगतो की ह टाईप करून घ्यायचे आणि त्याला ह्रू बनवण्यासाठी कीबोर्डवरील प्लसचं बटन प्रेस करायचे, म्हणजे या ठिकाणी हे ह्रू होऊन जाईल. आणि द य आणि यासाठी जे काही कीवर्ड आहे तर ते बघूया आपण. जसं आपल्याला या ठिकाणी ह साठी जी प्रेस करायचं आहे, त्यानंतर त्याला ह्रू बनवण्यासाठी प्लसचं साईन या ठिकाणी टाईप करायचं आहे, त्यानंतर द साठी यनचं बटन प्रेस करायचं आहे, प्लस य साठी जे कोलनचं बटन आहे तर ते प्रेस करायचं आहे. तर असा शॉर्टकट असणार आहे हृदय शब्द टाईप करण्याचा. मला वाटतंय हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकाला हृदय हा शब्द सहजपणे टाईप करता येईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.